आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. विकास कामे तुमच्या समोर आहेत. शिरोळच्या विकासासाठी चांगली माणसे सभागृहात पाठवा. आमदार उल्हास दादा पाटील. शिरोळ नगरपालिका निवडणुकीत जनतेने चांगली माणसे निवडून दिली पाहिजेत. शिरोळच्या विकासाला 11 कोटींचा निधी दिला आहे. पुढच्या काळात खूप निधी येणार आहे. शिरोळचा विकास चांगला झाला पाहिजे हे पाहण्यासाठी बाहेरून लोक येतील. यासाठी मी स्वतः तुम्हाला सगळ्यांना घेऊन चांगले काम करण्यासाठी पुढे जात आहे. आता जनतेला आवाहन आहे, योग्य माणसं निवडण्यासाठी पाठीशी रहा, असं आवाहन कार्यसम्राट आमदार उल्हासदादा पाटील यांनी केलं. शिरोळ येथील सर्वात मोठ्या अजिंक्यतारा मंडळाच्या सांस्कृतिक हॉलच्या पायाभरणीसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार उल्हास पाटील बोलत होते. त्यांनी तब्बल 10 लाख रुपयांचा निधी हॉलसाठी दिला आहे. सकाळी गावात आलोय, 5:30 बेळगावातनं बाहेर पडलोय, चंदगड मार्गे इकडे आलोय, नॉनस्टॉप चालायला लागलोय, नॉनस्टॉप बोलायला लागलोय. डॉक्टरने विश्रांतीचा सल्ला दिलाय. दुर्दैवानं पहिल्यांदा दहीहंडीमध्ये पुढच्या 2 बरगड्या मोडल्या. काळ्या वाजवा लागलाय, बरगड्या माझ्या मोडले. आणि आता माझ्या काही सहकारी मित्रांना घेऊन राऊतवाडीचा धबधबा बघायला गेलो, मागच्या 2 बरगड्या फॅक्टरी झाल्या. तरी सुद्धा काम हे काम आहे. आणि ज्या माणसानं भूतकाळ विसरला त्याला भविष्याचा वेध घेता येत नाही हे मी म्हणत नाही, ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवलं एका ओळीने. आणि त्याच्या पुढे जाऊन श्रीकृष्णानं गीतेमध्ये सांगितलेलं आहे, कर्मणे वाधिकार असते माझने महाफलेषु कदाचन. फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा, तुला चिंता करावी लागणार नाही, हा संदेश श्री कृष्णानं दिला आहे. या ठिकाणी श्रीकृष्णाच्या मूर्तीचं पूजन केलं. मी जर का माझा भूतकाळ पाठीमागचा विसरला असता तर कदाचित इथं पण माझा प्रवास झाला नसता. अजिंक्यतारा मंडळची सुरुवात काय किंवा माझं सगळ्या माझ्या बरोबरच्या लोकांचं लहानपण काय, एक मोठं आज गावात तसं छप्पर दाखवायला मिळणार. एवढं मोठं छप्पर आज जिथं मी राहतो तिथं अंगात होतं आणि निम्मी गल्ली माझ्या छपरात झोपायला येतो. दुसरं बसण्याचं ठिकाण आता जिथं अजिंक्यतारा मंडळचं ऑफिस आहे तिथं पोल्ट्री होती. आणि त्या पोल्ट्रीमध्ये एका बाजूला त्या कोंबड्या आणि त्यांची शीण आणि आमचं हातून त्याला कुठला कुठे ताळमेळ लागत. ज्या दरम्यान आम्ही मंडळाची स्थापना केली त्या सुरुवातीचं नाव पोल्ट्री फॉर्म गणेश असतो मंडळ, बरोबर आहे. आणि वर्गणी मागायला बाजारपेठेत गेलो त्यावेळेला त्या वर्गणी देणाऱ्या माणसानं 5 रुपये हातात ठेवले ते पण काढून घेतलं. मंडळाचं नाव बघितलं पोल्ट्री फॉर्म, अरे तुमची पोल्ट्री आणि मग पट्टी इसल मागायला आलाय, दिलेलं 5 रुपये पण त्या माणसानं काढून घेतला. परत आलो आणि नाव बदलून पुन्हा पोल्ट्री पुस्तक छापून आणि गणपतीची पट्टी मागायला आम्ही बाहेर पडतो. ज्या काळात आम्ही मंडळी अभ्यास करत होतो त्या ठिकाणी अजून सुदैवानं माझे त्या काळातले सहकारी घडला करायचे. मी जरी 50 ठिकाणी मोडला असलो तरी माझे सहकारी खंबीर आहे. अरविंद पाटील असतील, राजेंद्र पाटील, राजेंद्र माळे असतील, किरण पाटील असतील, सुभाष भातने, सरदार पुर्णे, अनंत नाव आहे. म्हणून म्हटलं की किमान नाही 2 तास लागतील नाव घ्या. हा भूतकाळ आहे. आणि त्या काळात आम्ही जे स्वप्न बघितलं होतं अजिंक्यतारा मंडळाची स्थापना करत असताना दुर्दैवानं 11 वर्ष झाल्यानंतर दिसत लागली. आणि 2 दोस्तांमधली दरार घरात कधी आली कळाली नाही. दरार एवढी वाढली मी आणि झाल्या पाहिजे एकमेकाच्या विरोधात ग्रामपंचायतला वापर. दुर्दैवानं मी बरा बुजवलो सुदैवानं धनापाटी निवडून आले. पण त्याच्याही पुढे जाऊन सुदैवानं जसं पाण्याला किती घाव घातले
पाणी कधी वेगळं होत नाही, प्रवाहामध्ये जो ती पुन्हा एकत्र येत आहे आणि शेवटी सगळ्या पाण्याचं विसर्जन सागरात होतं. तशा पद्धतीने मैत्री जपायचं काम आम्हा मंडळीच्या माध्यमातून झालं. मित्र कुणाला म्हणायचं, जो संकटाच्या वेळेला धावून येतो त्याला मित्र म्हणायला लागतो. मला चांगलं आठवत आहे, राजकारणाच्या ठिकाणी जरूर राजकारण झालं असेल, काही ठिकाणी झाले असेल, पण मैत्रीच्या नात्यामध्ये परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो, आजपर्यंत दरार आली नाही, भविष्यात सुद्धा येता कामा नये. कारण परमेश्वरानं हा माणसाचा देह दिला आहे, त्या देहाची गॅरंटी नाही, मात्र तुम्ही केलेल्या कर्तृत्वाची, तुम्ही केलेल्या कामाची जनता सातत्यानं नोंद घेत असते. आणि म्हणून तर चार पराभव पचवून पाचव्या वेळी पुन्हा ज्यावेळेला विधानसभेला जात होतो सामोरा, त्याला अख्ख्या गावानं सगळं विसरलेलं होतं. आणि म्हणून तर अण्णा महाराष्ट्रामध्ये हायेस्ट मतदान, एका गावामध्ये 8,500 मताचं लीड देणार अख्ख्या महाराष्ट्रातलं एकमेव गाव आहे शिरोळ. आणि महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस त्या सभा गावामध्ये पोहोचला. आज मला कार्य सम्राट म्हणलं जातंय, प्रचंड मोठा निधी आणला म्हणलं जातंय, त्याच्याशी मला देणं घेणं नाही. ज्या काळामध्ये आर आर पाटील असतील, नाना असतील, अर्के गुरुजी असतील, रघुनाथ महापाल पुजारी असतील, सदाशिव माने असतील, त्या लोकांनी त्या काळात जो संघर्ष केला त्याचं फळ म्हणून आज माझी आमदार असंख्य मित्र आहेत, असंख्य मंडळ आहेत, असंख्य लोकांच्या भावना आहेत, हे सगळं निश्चितपणाने टप्प्याटप्प्यानं मला पूर्ण करायचं आहे. काही डाग माझ्या मनामध्ये राहिलेले आहेत, कारण मी भूतकाळ लक्षात ठेवणारा माणूस आहे, इतिहास पुन्हा पुन्हा वाचणारा माणूस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किती वेळा वाचला तरी कंटाळा येणार नाही, कारण त्याच्यामध्ये अभ्यास आहे. अभ्यास समजून जर का आपण इतिहास वाचला, रयतेचं राज्य होतं तशा पद्धतीचं रयतेचं राज्य, तशा पद्धतीचं रयतेचं काम करणारा माणूस पुन्हा पुन्हा निवडून येत राहायला पाहिजे. कदाचित मी असेल नसेल, मात्र ज्या पद्धतीनं लोकांनी अपेक्षा ठेवल्या त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं सामर्थ्य ज्या माणसाच्या मनामध्ये आहे, अंगामध्ये आहे, अशी माणसं त्या सभागृहामध्ये गेली पाहिजेत. सभागृह नगरपालिकेत असेल किंवा सभागृह विधानसभेत असेल, सभागृह लोकसभेत असेल, जिथं सभागृह असेल त्या सभागृहातलं सामान्य माणसांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद आपल्याला त्यांना द्यावी लागेल. त्यामुळे निश्चितपणानं काही धाडसी निर्णय आयुष्यामध्ये आत्तापर्यंत घेतलेले आहेत, भविष्याचा वेळ घ्यायची आज काळजी करायची कारण नाही. गावाच्या हितासाठी, शिरोळच्या सर्वांगीण विकासाकरता कदाचित माझ्यासारख्या माणसाला पुढे जाऊन जर संकटाचा सामना करावा लागेल तर गावासाठी कुर्बानी द्यायची तयारी आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो, निश्चितपणानं काही मनात जे काही हेतूज आहे ते पुन्हा एकदा वेळेअभावी तुमच्यावरून गप्पा मारायला असणारच आहे. कारण मी कुठं दुसऱ्या गावातून दुसऱ्या तालुक्यातून येता आलेलं नाही, पलीकडेच माझं घर आहे. निश्चितपणानं आजपर्यंतची जी वाटचाल आहे, शाळेत जाणारा उल्हास, सभागृहातला उल्हास, मला वाटतं किमान अण्णांनी जेवढं मला बघितलंय तेवढं कुणीच बघितलेलं नाही. असंच काम करण्याची ताकद तुम्हा सर्वांच्या माध्यमातून मिळावी एवढी हात जोडून करण्याची विनंती करतो. आणि मगाशी बोललेलं तुमचं मी ऐकणार आहे, तसं माझं सुद्धा धनाकडे चिको थांब झाला, तसं माझं सुद्धा धनापडील, पकामाळी चक्रबापू तुम्ही सगळेजण ऐकाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला स्वतःला धोतानं काहीच नको आहे, मात्र ही वास्तू लवकरात लवकर उभी राहावी. आज सुदैवानं राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावतेसाहेब कोल्हापूरमध्ये आलेले आहेत, त्यांना वाढीला यायचं होतं, मात्र त्यांना ट्रॅफिकमधलं कोल्हापूरला मुंबईस न्यायला वेळ झाला आणि त्यांना सांगलीचा कार्यक्रम असल्यामुळे ते इकडं आले नाही. माझी अपेक्षा होती किमान आजच्या पायाभरणीला मंत्र्यांचा हातभार लागावा, मात्र आज सांगतो ज्याला इमारत पूर्ण होईल निश्चितपणानं मंत्र्यांच्या हस्तेच या हॉलचं उद्घाटन होईल.
आणि तेही माझी आमदारकी संपण्यापूर्वी। धन्यवाद। यावेळी नेते अमरसिंह भीमबहादूर माने पाटील, काँग्रेस पक्षाचे नेते दरगू गावडे, धनाजी पाटील नर्देकर, पंडित काळे, प्रसाद धर्माधिकारी, आनंदराव माने, रावसाहेब माने, रामचंद्र पाटील, माजी सरपंच माधवराव पाटील, राजेंद्र माने, जनसुराज्य शक्तीचे नेते शक्तिजीत गुरव, शिरोळ ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या व महिला नेत्या संगीता पाटील, सूर्यकांत पाटील, दयानंद माळी, शिवाजी पाटील आदी प्रमुख उपस्थित होते। महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे।